या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईल द्वारे आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव कसं बदल करू शकता, तर त्याची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण मोबाईल द्वारे जन्मतारीख कशी बदल करायची ते पण या पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून या डिजिटल युगातील सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वदाधी पाहायला मिळतील. आणि आपण मोबाईलद्वारे आधार कार्ड अपडेट कसं करायचं, म्हणजेच आधार कार्डमधलं जे नाव आहे ते अपडेट कसं करायचं, तर ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते. ते डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल LC असणे आवश्यक आहे, त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे, किंवा तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ज्याच्यावरती खाली जन्मतारीख दिलेली असते तर ते सुद्धा चालेल. या सर्व डॉक्युमेंट्स पैकी कोणतंही एक ओरिजिनल डॉक्युमेंट हे लागत असतं. आणि त्याचा तुम्ही एक फोटो काढून घ्यायचा आहे, 1 MB आत तो फोटो तुम्ही काढून घ्यायचा आहे JPG फॉर्मॅटमध्ये, आणि क्लिअर दिसायला पाहिजे तो फोटो लागतो मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंटचा. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर सर्च बारमध्ये UIDAI असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर आधार कार्डची वेबसाईट ओपन होईल, त्यानंतर खाली बघा अपडेट आधार असा ऑप्शन दिसतोय, त्यानंतर इथे अपडेट डेमोग्राफिक डाटा ऑनलाईन याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधारवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चा कोड दिसेल तुम्हाला, इथे रिफ्रेश करून घ्यायचं आहे. एकदा कॅप्चा कोड दिसेल, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP ते टाकायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा तुमच्यासमोर अपडेट डेमोग्राफिक डाटा असा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आता आपल्याला नाव चेंज करायचं आहे, तर मोबाईलच्या साह्याने तुम्ही नाव हे दोनदा चेंज करू शकता तुमच्या मोबाईलच्या साह्याने घरी बसून. तर इथे तुम्ही नेम जो सेकंड ऑप्शन दिसतोय आपल्याला, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे खाली, त्यानंतर येस आय एम अवेअर फॉर दिस याच्यावरती क्लिक करून प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा तुमचं नाव जे तुम्हाला चेंज करायचं आहे तर ते टाकायचं आहे. वरती बघा, वरती दाखवतं आहे की माझं आधीचं नाव काय आधार कार्डवरती ते. त्यानंतर तुम्हाला आता चेंज करून कोणतं नाव टाकायचं आहे आधार कार्डवरती ते इथे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, परत त्याला इथे मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथून डॉक्युमेंट प्रूफसाठी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, तर बघा इथे तुम्ही पॅन कार्ड टाकू शकता, पासपोर्ट, रेशन कार्ड, वोटर आय डी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर खूप सारे इथे डॉक्युमेंट्स हे दिले गेलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जे कोणतं डॉक्युमेंट असेल तर ते ओरिजिनल तुम्हाला मी स्कॅन करायला सांगितलं होतं, तर ते इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर फाईलवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाल, तिथून ते अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड झाल्यानंतर प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमची जी डिटेल आहे तर ती दिसणार आहे सर्व. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करा असा ऑप्शन येईल, तर तुम्ही गुगल पे, फोनपे किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट इथे करू शकता. जवळजवळ इथे तर डेबिट कार्डचाच ऑप्शन येत असतो, तर डेबिट कार्डद्वारे तुम्हाला 50 रुपयाची पेमेंट करावी लागेल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तिथे तुम्हाला रिसिप्ट दिसेल, तर ती रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची. तिची आत URN नंबर असतो, तर त्या नंबरच्या साह्याने तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट झालं की नाही ते स्टेटस चेक करू शकता. आणि तसा तुम्हाला मेसेज येऊन जाईल की तुमचं आधार कार्ड हे अपडेट झालं की नाही असं, किंवा 10-15 दिवसांनी URN नंबरचा वापर करून तुम्ही ते चेक करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते अपडेट करू शकता. मला आता अपडेट करायची आवश्यकता नाही, त्यामुळे मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही. तर एवढीच प्रोसेस आहे पुढची. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे 50 रुपये. 50 रुपये पेमेंट केल्यानंतर रिसिप्ट येईल आणि तुमचं आधार कार्ड हे सक्सेसफुली अपडेट होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेट करावा लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलच्या साह्याने आधार कार्ड हे अपडेट करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यानंतर मित्रांनो, मोबाईलद्वारे तुम्ही तुमची जन्मतारीख कशी अपडेट करू शकता तर तो व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे
चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत